विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते हे राज्यभर दौरे करत आहेत. त्यातच कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी खासदार शरद पवार चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. चिपळूणमध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत. पक्षनिरीक्षक बबन कनावजे यांनी या संदर्भात चिपळूणमध्ये पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्या अगोदरच्या दिवशीच चिपळूणमध्ये येऊन थांबणार आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की मागच्या विधानसभेमध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 पैकी 1 आमदार आमचा राष्ट्रवादीचा निवडून आला होता आणि 4 शिवसेनेचे आले होते. परंतु आता शिवसेनेमध्ये फूट पडलेले आहे, आमच्यामध्ये फूट पडलेले आहे आणि त्याच्यामुळे 2 शिवसेनेचे आमदार मूळ शिवसेनेत राहिलेले आहेत. आमचे आमदार पवारसाहेबांना सोडून गेलेले आहेत, शिवसेनेचे 2 आमदार उद्धवजींना सोडून गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये झालेल्या या नवीन विधानसभा ज्या आपल्या येत आहेत 2 महिन्यामध्ये, त्याची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सगळ्या सेलचे प्रमुख हे तयारीला लागलेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी या चिपळूणमध्ये, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आमच्यातून सोडून गेलेले आहेत ते देखील काही संभ्रम निर्माण करतायत. पवारसाहेबांचा आशीर्वाद आपला आम्हालाच आहे असं सोशल मीडिया वगैरे इतर माध्यमातून दाखवल्याचे प्रयत्न केले गेलेले आहे. आणि म्हणूनच सगळ्यांच्या एक सांगण्यावरून, विनंतीवरून आदरणीय पवारसाहेब हे चिपळूणमध्ये येत आहेत. खूप वर्षानंतर साहेब इकडे येत असल्यामुळे एक वेगळं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, परंतु लोकांमध्ये पण उत्साह आहे. कारण आज संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण लोकसभेचं चित्र बघितलं असेल तर महाविकास आघाडीचा अतिशय चांगला विजय झालेला आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त स्ट्राईक रेट 10 पैकी 8 लोकसभेच्या जागा ह्या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. आणि ही जी नवीन तुतारी चालू झालेली आहे, ही तुतारीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुमलेला आहे आणि तो घुमायची सुरुवात आता या रत्नागिरी जिल्ह्यात, कोकणात होणार आहे. आणि म्हणून पवारसाहेब या ठिकाणी येत आहेत. पवारसाहेबांचा दौरा जो आहे तो ते रविवारी रात्रीच या चिपळूणमध्ये येऊन थांबतील. रविवारी सकाळी इतर जे अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्याच्यानंतर कार्यालयात इथे येतील, रमेशभाईंच्या घरी भेट देतील. त्याच्यानंतर ते सहकार भवनमध्येच ते उतरणार आहेत. आणि नंतर आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यावर जे नियोजन आमचं केलेलं ते आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात पाठवू लवकरच ते निवेदन. आणि हे सगळं करून सकाळी 11 वाजता साहेबांचा मेळावा या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये होणार आहे. आपण सर्वांनी याबाबतीत प्रसिद्धी द्यावी आणि आपण देखील उपस्थित राहावे. आपल्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते तर आहेतच, परंतु या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती करतोय आम्ही की आपण देखील पवारसाहेबांचे, ज्यांचं या कोकणावर विशेष प्रेम आहे, रत्नागिरीवर प्रेम आहे, अशा या नेत्याला ऐकण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी ते आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. आपण सर्वांनी उपस्थित राहा हे या निमित्ताने. मी सभा होते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा उमेदवार किती जाहीर होईल का? चिपळूण संगमेश्वर उमेदवार आमचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आमचा, पवारसाहेबांचा, त्यांच्याकडे आम्हाला एकच अर्ज आलेला आहे, प्रशांत यादव यांचा. त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ते उमेदवार आहेत, परंतु हे जागा वाटप महाविकास आघाडीचं आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर होते. त्याच्यामुळे आत्ताच उमेदवार जाहीर केला आणि मग नंतर इतर जे आमचे सहकारी पक्ष आहे त्यांच्यामधले काही इच्छुक असतात, या सगळ्या गोष्टी आमचे वरिष्ठ नेते बसून ठरवतील आणि त्याच्यानंतर लवकरच आता जाहीर होईल. उमेद जास्त वेळ जाणार नाही, लवकरच उमेदवारी जाहीर होईल. परंतु प्रशांत यादव यांना पक्षाचे आहेत पण जनतेच्या मनातला उमेदवार प्रशांत यादव आहे हे देखील आमच्यासारख्याला या ठिकाणी आता समजलेलं आहे.